आज राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे आणि या बैठकीमध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा होणार आहे. जरांगेंचा मुंबईमध्ये धडकणारा मोर्चा टाळण्यासाठी सुद्धा या बैठकीमध्ये विशेष असं लक्ष दिलं जाणार आहे. एकूणच नेमके काय काय उपाय सुचवले जातात या बैठकीमध्ये हे बघणं सुद्धा महत्वाचं असणार आहे. जरांगेंनी मुंबईमध्ये धडकण्याचा इशारा दिलाय, त्यामुळे हा मोर्चा टाळण्याकडे खरं तर सरकारचा कल असणार आहे. त्यामुळे सरकार नेमकं या बैठकीमधून काय निर्णय घेणार हे बघणं महत्वाचं असेल. तर राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक होणार आहे आणि आज या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये वेगवेगळे मुद्दे चर्चेसाठी घेतले जातील. पण महत्त्वाचा मुद्दा आहे कारण येत्या 20 जानेवारीला आंतरवाली सराटीमधून मराठा बांधवांचं वादळ हे मुंबईच्या दिशेने येणार आहे आणि मुंबईमध्ये एक महामोर्चा काढला जाणार आहे. मराठा आंदोलन मुंबईमध्ये केलं जाणार आहे. यासाठी कोट्यवधी मराठा बांधव हे मुंबईमध्ये येण्याची तयारी करतायत आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर सरकारची नेमकी भूमिका काय असेल, सरकार या सगळ्या बद्दल काही तोडगा काढणार का, या बैठकीमधून हे सगळं बघणं महत्वाचं असणार आहे. त्यामुळे जरांगेंचा हा मुंबईमध्ये धडकणारा मोर्चा टाळण्याच्या संदर्भात सरकार नेमकं काय नियोजन करणार यासंबंधी सुद्धा ही बैठक आजची ही महत्वाची बैठक मानली जाते आहे.